दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चौथ्या श्रावण सोमवारी ऐतिहासिक असा कावड व पालखी उत्सव अकोला शहरात साजरा होणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या रस्त्यावर एका मोठ्या समस्येचा डोलारा प्रशासनातर्फे उभा करण्यात आल्याने शिवभक्त नाराज झाले आहेत. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील पालखी व कावड उत्सवाला 75 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. हा उत्सव शांततेत व आपसातील समन्वयातून पार पडण्याचे कर्तव्य शिवभक्त बजावत आले आहेत. यंदा टोल नाक्यासह गांधीग्राममध्ये भेडसावणाऱ्या असुविधा निकाली काढण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचा सूर पालखी व कावडधारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमटत आहे. ज्या बोलणार, आमचं डॉक्टरवाशी कावड मंडळ आहे. जवळपास 21 वर्षापासून आम्ही प्रखंड आणि खूप मोठी कावड आणत आणि सगळ्या महाराष्ट्रभरात अकोला येथेच हा जो उत्सव आहे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो. पण आतापर्यंत खूप प्रॉब्लेम होते, पण ते महामुली होते. यावर्षी खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्यांनी उभारलेला भर रस्त्यामध्ये टोलनाका. त्या टोलनाक्यामधून एवढी मोठी कावड आणायची कशी, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता पोलीस प्रशासन म्हणत आहे, उद्या त्यांनी सांगितलं की बा उद्या काही ना काही मार्ग काढू, आपण त्यांना काहीतरी असा वे काढून देऊ म्हणे एक बाजूनं. पण तो पाऊस आला तर त्याचे काय हाल होतील याचाही आपण विचार करायला पाहिजे. तर उद्या पाहू आता काय होतं. तर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कावड काढणाऱ्या मंडळासोबत चर्चा करण्याची मागणी होत आहे. श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वराला वाघोली येथील पूर्णा नदीच्या जलाने जलाभिषेक करण्याची प्रथा मागील 75 वर्षांपासून सुरू आहे. यंदा अकोला ते अकोट मार्गावर उभारलेल्या टोलनाक्यामुळे पालखी व कावडधारी मंडळाची गैरसोय होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा अकोला न्यूज नेटवर्कने प्रकाश झोतात आणल्यानंतर शिवभक्तांसह जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. अकोला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी पालखी व कावड मार्गाची पाहणी देखील केली, पण अद्यापर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्याने भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अजून 2 आठवडे शिल्लक आहेत. शहरातील पालखी कावड महोत्सवात मोठ्या लांबीच्या कावड व काही रुंद पालख्यांचा समावेश होतो. टोलनाक्याच्या बाजूला मातीचा भराव टाकून पर्यायी मार्ग तयार केला जात असला तरी तो खचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी असे आवाहन भक्तांनी अकोला न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून केले आहे. ठीक आहे, आता बरोबर आहे. आता कावड यात्रा सुरू होणार आहे हे तर सर्वांना माहीतच असते. कॅलेंडर प्रमाणे तारीख भी फिक्स असते. हे जे नियोजन करायचं असते हे 2 महिन्यापूर्वीपासून करणं अत्यंत आवश्यक असते. आता ह्यांचं कसं आहे, दरवर्षी तुतुरपातून नियोजन असते. आता आपण जर अकोल्याहून कावड घेऊन निघालो आणि वाघोलीहून जर कावड घेऊन वापस येत आहे तर मला एक टोलनाका लागतो. आणि ह्यांना काय केलेलं आहे की टोलनाक्यामुळे रस्ता तो बंद झालेला आहे. तर ह्यांनी ह्या साईडला बायपास दोन्ही साईडला बायपास दिलेला 15-15 फुटाचा. परंतु जो 15 फुटाचा बायपास आहे तो खूप छोटा आहे. कमीत कमी 25 ते 30 फुटाचा बायपास हवा आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की जे कावड जी मोठी कावड जी असते तिच्यासोबत कमी कमी 3-3 हजार 2-2 हजार युवक असतात. जर चुकीनं जर कावड बाजूला सरकली तर कावड हे पलटी भी होऊ शकते. आणि विशेष म्हणजे जो बायपास त्यांनी तयार केलेला आहे त्यामध्ये फक्त माती टाकलेली आहे. जर शेवटच्या सोमवारी पाणी 2-3 दिवसापूर्वी जर पाणी आलं तर पूर्ण ते चिखल होणार आहे. आणि चिखल झाला तर त्यात कावडमध्ये त्यामध्ये कावडाचे जे ट्रॅक्टर आहेत तिकडे येणारे जे कावडचे पैदल युवक आहे ह्यांचे पाय त्यात फसू शकतात. त्यामुळे एखादी मोठी घटना होऊ शकते.